नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर मी आज बनवणार आहे बिस्कॉप मोदक. खूप ट्रेंडिंग रेसिपी आहे आणि खूप टेस्टी मोदक बनतात. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. बिस्कॉप मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे बिस्कॉपचं क्रीम बिस्किट. बिस्किटमधली क्रीम मी एका बॉलमध्ये काढून घेतो आहे. बिस्किटची क्रीम मी एका बॉलमध्ये काढून घेतलेली आहे. ती मी स्टफिंगसाठी यूज करणार आहे आणि बाकी बिस्किटचे मी क्रश करून घेणार आहे. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी बिस्किट घेतलेले आहेत आणि बारीक क्रश करून घेतो आहे त्याचे. तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीऐवजी मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता. आता बिस्किटच्या क्रशमध्ये मी बिस्कॉप स्प्रेड मेल्ट करून यूज करणार आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी बिस्कॉप स्प्रेड घेतलेला आहे, त्याला मेल्ट करून घेतलेलं आहे आणि हे बिस्किटच्या क्रशमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. बिस्कॉप स्प्रेड मिक्स करून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता आपण एका मोदकच्या मोल्डमध्ये भरून मोदक बनवून घेऊया. आपण जी बिस्किटची क्रीम काढून ठेवली होती त्याचे छोटे छोटे गोळे करून स्टफिंगसाठी आपण यूज करतो आहे. हे अशा पद्धतीने सगळे मोदक मी आता करून घेणार आहे. मोदक बघा किती सुंदर दिसत आहेत. मोदक खाण्यासाठी खूप क्रंची आणि टेस्टी लागत आहेत. अशा पद्धतीने एकदा करून बघा. सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.